सध्या राजकारणात काय होईल याचा अंदाज ज्योतिषाला येणं कठीण झालंय पक्षातील वरिष्ठ ऐन वेळाला काय गोगुली टाकतील आणि राजकीय पटलावर काय निर्णय होतील हे सांगणं आता पक्षातील नेत्यांनाही अवघड झालंय दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस मधील निवडणुकामध्ये पडद्यामागे काय झालं आणि प्रत्यक्षात काय उतरलं याचं आरोप प्रत्यारोप सध्या आपण राजकीय व्यासपीठावर दररोज ऐकतोय त्यामुळे राजकारणाचा दिल्लीत गोंधळ आणि गल्लीत मुजरा असा प्रकार होऊन बसलाय असा हा शक्यतांचा बाजार मात्र नवनव्या चर्चांना यामुळं उदाहरण आला आहे एवढं मात्र खरं त्यातच काल दिवसभर आणखी एक नव्या शक्यतेचा धूर उठला आणि तो होता की भाजपमधील वरिष्ठ नेत्या पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर आहेत यावर पंकजा मुंडे यांना वारंवार स्पष्टीकरण द्यावं आहे त्यांनी त्याबाबत पत्रकार परिषदसुद्धा घेतली पण खरंच पंकजा मुंडे भाजपा सोडून काँग्रेसमध्ये जाणार का भाजपामध्ये पंकजांना डावलले जात आहे का पंकजा मुंडे यांनी पक्ष सोडून जावा म्हणून या सर्व शक्यता जाणीवपूर्वक घडवल्या जातात का हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा नमस्कार मी नितीन शिंदे आपण पाहताय बोलबिंदास युद्धात आणि प्रेमात सर्व काही माप असतं असं अनेक वेळा आपण ऐकतो अगदी त्याच पद्धतीनं आणखी एक, एक फिलॉसॉफिकल वाक्य म्हणजे राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशात जनता हाच आमचा पक्ष आहे असे म्हणत लोकांच्या हितासाठी सत्य जावं लागतं अशी वाक्य आपण अनेकदा ऐकतो खरं असं होतं का हा संशोधनाचा विषय विषय पण विश्वास न बसणाऱ्या गोष्टी घडल्यामुळे राजकारणात काही घडू शकतं असे अंदाज आपण आता खुल्या वर्तवले जातात यातील काही शक्यता या खऱ्या ठरण्याची देखील शक्यता आहे पण या सगळ्यात असे काही अंदाज वर्तवले जात आहेत की ज्यामुळं तुमचं मनोरंजन होईल तुम्ही या शक्यतावर तासन तास गप्पा मारत बसू शकता अशाच काही शक्यता आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एकीकडे एक अजित पवार मुख्यमंत्री होतील एकनाथ शिंदेना राजीनामा द्यावा लागेल या शक्यतेनं तर गावपारावर पैजा लागल्यात या शक्यतेचा बाजार एवढा गरम आहे की खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील तोंड पाडून बसलेत आता अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस या तिघाभोवती फिरणारं राजकारण काल अलगदपणे पंकजा मुंडे यांच्याकडे सरकलं कारण शक्यता आहे की पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये जाणार पण खरंच पंकजा मुंडे भाजप सोडून काँग्रेसमध्ये जातील का माध्यमामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असं वृत्त समोर आलं अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याचं बोललं आहे धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांचे वैर लपून राहिले नाही त्यातच पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या मात्र धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपल्या भावाला घरी जाऊन ओवाळले यामुळे दोन्ही बहीण भाऊ एकत्र येत असल्याची चर्चा आहे पंकजा मुंडे यांना भाजपाने परळीमधून पराभव झाल्यावर विधान परिषदसाठी उमेदवारी देतो म्हणून दिली नाही हे त्यांनी माध्यमांना सुद्धा सांगितले त्यामुळे त्यांची नाराजी लपून राहिलेली नाही बी आर एस पक्षाकडून त्यांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफरसुद्धा देण्यात आली अशातच पंकजा मुंडेंनी काँग्रेस नेते राहुल गांधी व सोनिया गांधी यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली पण या बातमीला अधिकृत दुजोरा किंवा घटनेचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही त्यामुळे जाणीवपूर्वक पंकजा मुंडे पक्षातून बाहेर पडणार अशी अफवा पसरवण्यात आली का असा प्रश्न खुद्द पंकजा यांनी पत्रकार परिषद घेऊन विचारला माझं करिअर संपवण्याचा हा डाव आहे पण माझं करिअर मोल नाही मला पक्षातून डावलण्यात आलं तरी मी नाराज नाही मी कोणाला भेटले नाही मला जे करायचे असेल ते मी डंके की चोट पर करीन मी पक्ष नेतृत्वावर नाराज नाही पण दुःखी मात्र नक्की आहे असे सांगत पंकजा मुंडे यांनी मनातील खदखद व्यक्त केली या प्रत्येक वाक्याला अनेक आहेत माझं करिअर संपवण्याचा डाव आहे असे म्हणत त्यांनी नक्कीच राज्याच्या नेतृत्वाकडे बोट आहे पूर्वीची शिवसेना किंवा पूर्वीची राष्ट्रवादी राहिली नाही असे सांगताना त्यांनी भाजपा दीनदयाळ उपाध्याय श्रद्धे अटल बिहारी वाजपेयी यांचा पूर्वीसारखा व्हावा असे देखील म्हणत त्यांनी नक्कीच राज्याचं नेतृत्व करत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अंगुली निर्देश केलाय आता जरी त्यांनी मी पक्ष सोडून जात नसल्याचे सांगितले असले तरी मनातील खतखत मात्र या निमित्तानं बाहेर काढले परळी विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे निराश झाल्या होत्या दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये परळी विधानसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धी असलेल्या धनंजय मुंडे यांना भाजपमधून रसद पुरवण्यात आल्याची चर्चा जोरदारपणे त्यावेळेस रंगली होती आणि यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना मदत केली असेही सांगण्यात येत होते यावेळी पंकजा मुंडे यांचा पराभव झाला त्यानंतर त्या फारशा सक्रिय दिसल्या नाहीत पक्षानेही त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेतले नाही याला मुख्य कारण होते देवेंद्र फडणवीस यांचा पंकजा मुंडे यांना असलेला अंतस्त विरोध दोन हजार एकोणीसमध्ये भगवानगडावर एक मेळावा पार पडला या मेळाव्यासंदर्भात फेसबुक पोस्ट करताना पंकजा मुंडे यांनी वेट अँड वॉच असा हॅशटॅग वापरला होता यावरून अनेक अर्थ काढण्यात आले मात्र त्यानंतरही पंकजा मुंडे भाजप सोडून गेल्या नाहीत यानंतर दोन हजार बावीसमध्ये विधान परिषदेवर आमदारांच्या नियुक्त्या करण्यात आल्या याही वेळी पंकजा मुंडे यांना डावलण्यात आलं त्यानंतर मात्र मुंडे विरुद्ध फडणवीस असे काहीसे चित्र रंगत गेले वारंवार फडणवीस यांच्याकडून पंकजा आणि प्रीतम मुंडे या भगिनींचे झालेले खच्चीकरण वारंवार पक्षातून डावलले जात असल्याची भावना पंकजा मुंडे यांना पक्ष बदलायला लावणार असल्याची चर्चा यामुळे जोर धरत आहे धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची साथ सोबत केली आणि त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली एकंदरीत भाजपबरोबर मुंडे देखील सामील झाले नाही परळीमध्ये तसा पंकजा मुंडे यांना सेटबॅक बसणार त्यामुळे आताच सेफ झोनमध्ये जाणे कधीही सोयीस्कर होईल असा पंकजा मुंडे यांचा राजकीय या कयास असू शकतो देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे असून सुद्धा त्यांना मुंडे गटाचे मानले जात होते ते गोपीनाथ मुंडे यांचे बोट पकडून राजकारणात आले आणि त्यांच्याच नेतृत्वात त्यांना राज्याचे अध्यक्षपदसुद्धा सांभाळण्याची जबाबदारी मिळाली आता गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचे इतके जिवाळ्याचे संबंध असताना देवेंद्र फडणवीस हेच गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीचं करिअर संपवण्याचा प्रयत्न करीत असल्याचं का म्हटलं जात आहे आणि हे योग्य आहे का देवेंद्र फडणवीस यांना पंकजा मुंडे यांची अडचण वाटत होती त्यामुळे स्वतःच्याच मतदारसंघात पंकजा मुंडे यांना अनेकदा पराभव सहन करावा लागला आणि म्हणूनच पंकजा मुंडे मी नाराज नाही पण दुःखी मात्र आहे असे म्हणतात तेव्हा आगामी काळात ते काही वेगळा निर्णय घेतील का आणि त्यांनी हा वेगळा निर्णय घेतला तर आपल्याला काय वाटतं हे आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र